अगदी दाटसर, एकदम क्रीमी क्रीमी अशी बासुंदी घरच्या घरी फक्त काही मिनिटांमध्ये एका खास पद्धतीनं बनवायला शिका. मोठमोठे कार्यक्रम असतात आणि वेळ कमी असतो, तर त्यावेळी बासुंदी बनवायची असेल तर ही पद्धत हमखास वापरली जाते. बऱ्याच ठिकाणी आचारी ही पद्धत वापरतात आणि चवीमध्ये काही फरकसुद्धा जाणवणार नाही, तर इतकी छान टेस्टी अशी ही बासुंदी तयार होते, अगदी झटपट तयार होते. तर तीच पद्धत आपणास पाहायची आहे. ही बासुंदी बनवण्यासाठी दूध पावडर, खवा किंवा कंडेन्स मिल्क वगैरे काही वापरलेलं नाही, तर ही झटपट तयार होणारी एकदम दाटसर आणि एकदम टेस्टी अशी बासुंदी कशी बनवायची ते बघूया. गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे. जाड बुडाचं कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट दूध घेते. दुधाचा कोणताही पदार्थ बनवते वेळी फुल फॅटचं दूध घ्या, म्हणजे तो पदार्थ अगदी परफेक्ट तयार होतो. तर आता या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर त्याला सतत ढवळत राहायचं. त्याच्यावरची जी साय जमा होते ती साय या दुधामध्ये मिक्स करत राहायची. ती साय बाजूला काढून घ्यायची नाही. ती साय जर बाजूला काढून पुन्हा यामध्ये मिक्स केली तर ती आपली रबडी तयार होईल. आपल्याला इथं रबडी बनवायची नाही, आपल्याला बासुंदी बनवायची आहे. तर बासुंदी एकदम स्मूथ, एकदम क्रीमी अशी असते. तर त्यासाठी साय भांड्याच्या बाजूला लागू द्यायची नाही. जशी साय तयार होते ती पूर्ण साय या दुधामध्ये मिक्स करत राहायची आणि 2-1 मिनिटानंतर या दुधाला ढवळत राहायचं. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि या दुधाला छान असं उकळू द्यायचं. इथं बघू शकता छान उकळत आहे दूध. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. मी इथं 2 पार्ले बिस्किट घेतलेली आहेत. पार्ले बिस्किटच वापरा यासाठी. आणि याबरोबर काजूचे तुकडे घेतलेले आहेत. अखंड काजू घेतला तरी काहीच हरकत नाही. आता ही 2 बिस्किटं तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. त्याबरोबर काजू घालायचे आहेत. काजू मी इथं 3 ते 4 चमचे वापरते, म्हणजे जर अखंड काजू असेल तर 15 ते 20 काजू लागतील यासाठी. आता हे आपल्याला छान असं बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम पावडर झाली पाहिजे. आणि इथं बघू शकता छान याची मी पावडर बनवून घेतलेली आहे. ही काजू आणि बिस्किटांची पावडर तयार झाली, ते आपण बाजूला ठेवून घेऊयात. आणि इकडं आपलं दूधसुद्धा थोडंसं दाटसर होत आहे. त्याच्या बाजूला जमा झालेली सगळी साय काढूया आणि या दुधामध्ये मिक्स करून घेऊया. 1-4 ते 5 मिनिट झालेले आहेत. दूध बरंच उकळलेलं आहे. आता यामध्ये आपण बाकीचे सगळे जिनस घालून घेऊया. तर सगळ्यात आधी साखर घालून घेते. साखरेचं प्रमाण पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहील. तर मी इथं 1 वाटी साखर वापरलेली आहे आणि यामध्ये आपण फिरवून घेतलेला काजू आणि बिस्किटांची पूड घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं. हे मिश्रण या दुधामध्ये पूर्ण एकजीव झालं पाहिजे इथंपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. याची पावडर न करता थोड्याशा दुधामध्ये सुद्धा हे तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकतात. तर इथं हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. आता गॅसची फ्लेम मी मोठी करते. 4 ते 5 मिनिटं या मिश्रणाला या दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम मोठी करते आणि याला शिजू देऊया. त्यानंतर या दुधामध्ये थोडीशी वेलची पूड घालून घेते, जी साखरेबरोबर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करूया. या चॅनेलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला 1 लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा बासुंदी बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते. या पद्धतीनं ही बासुंदी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता सगळ्यात शेवटी यामध्ये केशर घातलेलं दूध घालून घेते मी. गरम दुधामध्ये काही केशरच्या काड्या मी भिजत घातल्या होत्या, त्यामुळं या बासुंदीला एक कलर येतो आणि एक चव देखील येते. आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपली दाटसर एकदम क्रीमी अशी बासुंदी तयार आहे, बघू शकता. मस्त असा दाटसर पण आलेला आहे या बासुंदीला.
यामध्ये आपण जे बिस्किट वापरलेलं आहे त्याचं प्रमाण आपण कमी घेतलेलं होतं, त्यामुळं या बासुंदीमध्ये बिस्किटाची चव आपल्याला अजिबात जाणवत नाही, पण बासुंदीची चव मात्र अफलातून लागते। तर नक्की ट्राय करून बघा। मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही बासुंदी थंड करून घेऊया। रूम टेम्परेचरवरती ही बासुंदी थंड करून घ्यायची आहे। या बासुंदीला खाली उतरवून घेतल्यानंतरही मध्ये मध्ये ढवळत राहायचं, त्याच्यावरती साय जमा होऊ द्यायची नाही। तर आता ही बासुंदी पूर्णपणे थंड झालेली आहे, मी एका बाउलमध्ये काढून घेते। आणि ही बासुंदी बघूनच तुम्ही ओळखू शकता की किती छान क्रीमी आणि दाटसर झालेली आहे, चवीलाही तितकीच मस्त लागते ही बासुंदी। या पद्धतीनं तुम्ही देखील ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ही बघा, एक संथ पडते, खूप छान अशी क्रीमी बासुंदी आपली तयार झालेली आहे। आता या बासुंदीच्या वरती काही केशरच्या काड्या आणि बदाम पिस्ताचे तुकडे घालते फक्त सजावटीसाठी। आणि ही आपली बासुंदी खाण्यासाठी तयार झालेली आहे। झटपट तयार होणारी बासुंदी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या पद्धतीनं तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर रेसिपी आवडली तर ती इतरांच्या बरोबर देखील शेअर करा। कोणत्याही सणाला किंवा लहान मोठ्या कार्यक्रमांना या पद्धतीनं बासुंदी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। काही मिनिटांमध्ये ही बासुंदी तयार होते। थँक्यू।